तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांची मागणी। जत तालुका पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी भेटून विविध विषयावर केली चर्चा। जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा होऊन तात्काळ निर्णय घेण्यात यावा या मागणीचे निवेदन सांगली जिल्हा शिक्षक संघ व जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संयुक्तरित्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की प्राथमिक शिक्षकांचे सेवा पुस्तके अद्ययावत करून केंद्रनिहाय कॅम्प घ्यावेत, मासिक पगार व प्रलंबित बिले तात्काळ अदा करण्यात यावीत, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव केंद्रनिहाय आढावा घेऊन 31 मार्च अखेर प्राप्त शिक्षकांची प्रस्ताव घेऊन निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, जिल्हा स्तरावरून प्राप्त अनुदानावर प्राथमिक शिक्षकांची बरेच वर्षे न मिळालेली फरक बिले तात्काळ अदा करण्यात यावीत। जत तालुक्यातील जवळजवळ 250 ते 300 प्राथमिक शिक्षकांचे इन्कम टॅक्स रक्कम खात्यावरती जमा दिसत नसून यामध्ये तालुका प्रशासनाच्या वतीने गांभीर्याने लक्ष घालून ज्या त्या शिक्षकांच्या पॅन खात्यावरती रकमा आढावा घेऊन तात्काळ जमा करण्यात याव्यात, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सिद्ध गटाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। यावर गट शिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांनी वरील सर्व विषयावर तात्काळ चर्चा करून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवू असे संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले। यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, कायदा सल्लागार धनराज पाटील, गुंडा मुंजे तानाजी टेंगले, अशोक चव्हाण, दत्तात्रय साळे, भालचंद्र गडदे, मारुती साखरे, जैनुद्दीन नदाप, उत्तम लेंगरे, अमजद नाईक, रियाज अत्तार, मनोहर येऊल, विष्णू ठाकरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।